मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन महत्वाच्या भरतीबाबतचा अपडेट घेणार आहोत पोस्ट ऑफिस महाराष्ट्र पोस्ट सर्कल साठी एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेल्या मित्रांनो ग्रामीण डाक सेवक पदांसाठी चोवीसशे अठ्ठावीस जागांसाठी ही जाहिरात आहे इथे प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र पोस्ट सर्कल साठी होत असल्यामुळे तुम्हाला फक्त महाराष्ट्रातील कॅन्डिडे एलिजिबल होतात अप्लाय करण्यासाठी कारण या ठिकाणी त्यांनी मराठी लँग्वेज येणे आवश्यक आहे लोकल लँग्वेज येणे आवश्यक आहे अशी बाब किंवा अशी क्रायटेरिया त्या ठिकाणी ठेवलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट नंबर ऑफ वॅकन्सी तुम्ही बघू शकता एकूण चोवीसशे अठ्ठावीस जागा आहेत तुम्ही नक्की प्रयत्न करणे गरजेचे आहे शैक्षणिक पात्रता मात्र दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता यासाठी अप्लाय करण्यासाठी जीडीएस ग्रामीण डाक सेवक या पदांतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो जॉब चॅनल चॅनलला मिळवण्याचा नक्की करा आपण प्रकारचे डेली जॉब अपडेट सर्वात अगोदर घेण्याचा प्रयत्न करत असतो करा त्यापुढील बेलायकोन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा हो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता डेली जॉब अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती महाराष्ट्र पोस्ट सर्कल साठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये बघा नोटिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ग्रामीण सेवक सायकल तीन दोन हजार वीस एकवीस महाराष्ट्र सर्कल यासाठी ही भरती होता याचा अर्थ ज्या सर्व जागा आहेत चोवीसशे अठ्ठावीस त्या सर्व जागा ह्या महाराष्ट्रामध्ये भरल्या जाणार आहेत या व्यतिरिक्त बाहेरच्या स्टेट्स लोक यासाठी इलिजिबल होत नाहीत अप्लाय करण्यासाठी त्यामध्ये बघा कोणकोणती कुन पदे आहेत अर्थात ग्रामीण डाक अंडर सुद्धा तीन वेगळी पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये जीडीएस ब्रँच पोस्ट मास्टर पोस्ट मास्टर बीपीएम हे पद आहे यामध्ये जॉब प्रोफाईल तुमचा दिलेला आहे काय काय तुम्हाला करावं लागणार आहे इन्क्लुडिंग ज्यामध्ये मॅनेजिंग अफेअर्स ऑफ ब्रँच पोस्ट ऑफिस ब्रँच पोस्ट ऑफिसचे जे काही काम असतील ते तुम्हाला करावे लागतील किंवा आय बी जे आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक त्या रिलेटेड काही तुम्हाला काम असेल ते हँडल है। करावं लागणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे ओव्हरऑल मॅनेज ऑफ पोस्टल फॅसिलिटी मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स अपक्युप ऑफ हँडल डिवाईस लॅपटॉप इक्विपमेंट यांची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी ठेवावी लागेल थोडक्यात तुम्ही त्या ब्रँच पोस्ट मास्टर असाल ज्याची संपूर्ण काळजी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे जी डी एस अंतर्गत हे पहिलं पद आहे दुसरं पद मित्रांनो आपण जर बघितलं तर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ए बी पी एम यासाठी बघा तुम्हाला काय काय कामे करावे लागतील फंक्शन ऑफ सेल ऑफ स्टॅम्प्स त्यांचं स्टेशनरी कन्व्हेन्स अँड डिलिव्हरी ऑफ मेल ॲट डोअर स्टेप डिपॉझिट्स पेमेंट्स अँड ऑर्डर ट्रान्झॅक्शन अंडर आय पी बी बी जे काय असतील ते तुम्हाला तुमचे काम असेल तशा प्रकारचं कामाचं स्वरूप तुम्हाला त्या ठिकाणी पार पाडलं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो जे तिसरं पद आहे यामधलंच सेवक हे पद आहे ग्रामीण डाक सेवक यासाठी से बघा मित्रांनो जॉब प्रोफाईल तुमचा काय जाणार आहे सेल ऑफ स्टॅम्प्स स्टेशनरी राहील कन्व्हिन्स अँड डिलिव्हरी ऑफ मेल अँड ऑदर ड्युटीज अससाइंड बाय द पोस्ट मास्टर सब पोस्ट मास्टर इन्क्लुडिंग आयपीबीपी पी वर्क डिपार्टमेंट पोस्ट ऑफिसेस आर एम सी अशा प्रकारचं तुमचं काम राहणार आहे थोडक्यात तुमचे स्टॅम्प्स जे असतील ते सेल करायचे किंवा स्टेशनरी रिलेटेड जे काही काम असतील मेल जे असताना तुम्हाला ते पोस्ट ऑफिस मधून घेऊन पाठवायचे असतील किंवा जे डिलिव्हर करायचे असतील दोन स्टेपला या प्रकारचं काम तुमचं राहणार आहे अशी तीन वेगवेगळे पदे ग्रामीण डाकसेवक या पदांतर्गत मित्रांनो या ठिकाणी जीडीएस अंतर्गत भरली जात आहेत टोटल जागा त्यांनी वेगवेगळ्या पदांसाठी ती या ठिकाणी मेन्शन केलेल्या नाहीत मात्र नंबर ऑफ वॅकन्सी ज्या टोटल आहेत ते चोवीसशे अठ्ठावीस जागा या ओव्हरऑल या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यानंतर मित्रांनो यासाठी जर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलं तर त्यांनी सांगितलेलं आहे सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट ऑफ टेन्थ स्टँडर्ड विथ पासिंग मार्क्स इन मॅथमॅटिक्स लोकल लँग्वेज अँड इंग्लिश आता याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण दहावीला आपल्याला मॅथ्स असतो लोकल लँग्वेज असते मराठी आणि इंग्लिश सुद्धा हा सब्जेक्ट असतो त्यामुळे तुम्हाला ते काळजी करण्याची गरज नाही थोडक्यात सांगायचं तर दहावी उत्तीर्ण असाल तर यासाठी एलिजिबल होता यासाठी अप्लाय करण्यासाठी पासिंग मार्क्सचा त्यांनी ठेवलेला आहे त्यामध्ये पासिंग पर्सेंटेजचा कोणताही क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला नाही किती पर्सेंटेज जर तुम्ही पास साल, तर दावी करने, करने, असाल तर तुम्ही दहावीमध्ये अप्लाय करू शकता दुसरी गोष्ट कंपल्सरी नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज आता याबाबत सुद्धा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही महाराष्ट्रामध्ये असाल तर मराठी येणे आवश्यक आहे अर्थात महाराष्ट्रामध्ये सर्व कॅन्डिडेट्स मराठी येत असतील ते यासाठी एलिजिबल होतात अप्लाय करण्यासाठी आणि ॲज दहावीमध्ये तुमचा मराठी सब्जेक्ट असणार असल्यामुळे तुम्हाला याबाबतसुद्धा सुद्धा काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला ते नॉलेज असणारच आहे दुसरं एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी मेन्शन केलेलं आहे बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग तुमचं असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे द कॅन्डिडेट फॉर ऑर अप्रूव्ड कॅटेगरीज ऑफ ऑफीज रेफर टू इन अबो विल बी रिक्वायर्ड टू फर्निश बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग कोर्स सर्टि ऑफ ॲटलीस्ट सिक्स्टी डेज ड्युरेशन फ्रॉम एनी कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रन बाय सेंट्रल गव्हर्मेंट असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं जर तुमचं मित्रांनो या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता जर सब्जेक्ट असेल दहावी किंवा त्यानंतर बारावीमध्ये और ए जर एज्युकेशनमध्ये तर तुम्हाला, तुम्हाला दुसरं दुसर, सेपरेट कॉम्प्युटर ट्रेनिंगचं सर्टिफिकेट रिक्वायर्ड आहे असंच आहे असं नाही आहे मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर ते नसेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता मात्र तुम्ही बारावीमध्ये किंवा हायर एज्युकेशनमध्ये कॉम्प्युटर सर्टिफिकेटचा ट्रेनिंगचा कोर्स घेतलेला नसेल तर मात्र तुम्हाला ते असणे आवश्यक आहे हे तीन क्रायटेरिया मित्रांनो या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यानंतर यासाठी मित्रांनो एलिजिबिलिटी जर चेक केली वयाची तर ओपन साठी अठरा ते चाळीस वर्ष एज लिमिट ठेवलेलं आहे जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे सत्तावीस चार दोन हजार एकवीस रोजी त्यानंतर यासाठी सी एस टीला पाच वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे ओबीसीला तीन वर्षाचं रिलॅक्सेशन मिळत आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शनला कोणतंही रिलॅक्सेशन नाही आहे पर्सन विथ डिसएबिलिटी ओपन दहा वर्ष ओबीसी तेरा वर्ष आणि एससी एसटी पंधरा वर्ष अगेन रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे सत्तावीस चार दोन हजार एकवीसनुसार तुम्ही या ठिकाणी एज लिमिट मित्रांनो कॅल्क्युलेट करू शकता जर बघायचं झालं मित्रांनो तो ओपनसाठी सुद्धा चांगल्या प्रकारचं एज लिमिट त्यांनी थे ठेवलेला अठराशे चाळीस हे चांगलं एज लिमिट आहे त्यामुळे तुम्ही मोस्ट ऑफ द यासाठी इलिजिबल होतात अप्लाय करण्यासाठी यासाठी मित्रांनो जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला टाईम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स मिळतो ए जो त्यांच्या भाषेमध्ये म्हणला जातो त्यानुसार तुम्हाला एमसाठी बघा मिनिमम ए फॉर फोर आवर्स लेवल वन स्लॅबमध्ये मध्ये तुम्हाला बारा हजार सॅलरी या ठिकाणी मिळत आहे किंवा अलाउन्स मिळत आहे त्यानंतर पाच अवर्स साठी लेवल टूमध्ये मध्ये बघा चौदा पाचशे तुम्हाला तो मिळत आहे एबीपीएम बी डाक साठी चार अवर्स साठी बघा दहा हजार आणि अगेन फायव्ह अवर्स टूमध्ये टी मध्ये टीआरसीएस लॅब साठी बारा हजार तुम्हाला या ठिकाणी जो अलाउन्स आहे टाइम रिलेटेड कंटिन्यू अलाउन्स तो तुम्हाला मिळत आहे थोडक्यात ही तुमची अलाउन्स राहणार आहे तुम्हाला या पदांसाठी अप्लाय केल्यानंतर त्यांनी बीपीएम आणि एबीपीएम आणि डाक सेवक साठी या ठिकाणी सुद्धा दिलेला आहे तेही तुम्ही चेक करू शकता त्यानंतर यासाठी मित्रांनो फी पेमेंट कशाप्रकारे करायचं बघा ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करताना फी भरावी लागणार आहे शंभर रुपये ॲप्लिकेशन फी जी ओपन कॅटेगरी असेल ओबीसी किंवा ई इकॉनॉमिक इतर सेक्शन मेल आणि ट्रान्समेल यांना लागू राहणार आहे तुम्हाला शंभर रुपये फॉर्म फी भरावी लागणार त्यामुळे फॉर्म फी सुद्धा कमी आहे तुम्ही अप्लाय करताना यासाठी नक्की प्रयत्न करू शकता अर्थात फॉर्म फी कमी असल्यामुळे तुम्हाला चांगली संधी उपलब्ध होत आहे जे कॅन्डिडेट फिमेल आहेत किंवा ट्रान्स वुमन आहेत त्यांना मात्र एक्झाम केलेला आहे किंवा फिजिकली हँडिकेप आहेत त्यांना मात्र ही शंभर रुपये फॉर्म सुद्धा भरायची गरज नाही ते डिरेक्टली यासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर यासाठी मित्रांनो सिलेक्शन क्रायटेरिया कसा राहणार आहे बघा तर, तर सिलेक्शन विल बी मेड ॲज पर द ॲटोमॅटिक जनरेटेड मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे ज्यामध्ये दहावीचे मार्क्स फक्त कन्सिडर केले जातील या व्यतिरिक्त जरी तुम्ही बारावी शिकलेला असाल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन असेल ते कन्सिडर केलं जाणार नाही आहे फक्त दहावीच्या बेसिसवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन राहणार आहे त्यानंतर यासाठी मित्रांनो ऍप्लिकेशन सबमिशन बघा तुम्ही सत्तावीस चार ते सव्वीस पाचपर्यंत पर्यंत करू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन याची संपूर्ण माहिती तुम्हाला ई महाजॉब डॉट कॉम वेबसाईटवर मी में मेन्शन केलेली आहे दुसरी पहिली गोष्ट तुम्ही नोटिफिकेशन डिटेलमध्ये वाचणे आवश्यक आहे कारण नोटिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये त्यांनी विविध माहिती दिलेली आहे कशाप्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं किंवा या व्यतिरिक्त कोणकोणत्या रिक्वायरमेंट असतील जशी जागेची रिक्वायरमेंट असेल किंवा इतर कोणकोणत्या रिक्वायरमेंट असतील त्याही त्यांनी मेन्शन केलेल्या आहे मी या ठिकाणी फक्त एज्युकेशन जे रेग्युलर क्रॅक्टरी असतात ते कव्हर केलेले आहेत मात्र तुम्ही नक्की एक वेळ नोटिफिकेशन डिटेलमध्ये वाचणे आवश्यक आहे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना हे रिक्वायर्ड आहे याबाबतची माहिती तुम्हाला जवळ असणे आवश्यक आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना सांगितल्याप्रमाणे ई महाजॉब डॉट कॉम या वेबसाईटवर डिटेलमध्ये माहिती उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता नोटिफिकेशन रीड करू शकता ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंकसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल ओवरऑल एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्हाला एक चांगली नोकरी या ठिकाणी मिळत आहे जे डी एस ग्रामीण सेवक याच्या जागा भरपूर निघालेल्या आहेत तुम्ही नक्की प्रयत्न करणे गरजेचं आहे सध्या महाराष्ट्र शासनामार्फत जाहिराती प्रसिद्ध होत नाहीत अशावेळी वेळी जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत तुमच्यासाठी स्पेसिफिक असतील तर त्यासाठी नक्की तुम्ही अप्लाय करणे आवश्यक आहे याबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करा महाजॉब नुसार चॅनलला सबस्क्राईब करा डेली जॉब अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी धन्यवाद